माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. धरून जनतेची पिळवणूक करून तलाठी नोंदीचे 15,000 रुपये घेणाऱ्या तलाठ्यांना जनता माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया वडगाव सावताळचे सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी दिली. तलाठी कामाच्या ठिकाणी हजर न राहता बाहेर राहूनच काम पाहतात. तलाठी सर्कल पैशाशिवाय कामच करत नाहीत, पैशाशिवाय कुठल्याही नोंदी करत नाहीत. तलाठी जर कामावरच हजरच नसतात तर अशा तलाठ्यांना कामबंद आंदोलन करण्याचा अधिकारच नाही. अशा तलाठी सर्कलचा आम्ही निषेध करतो व अशा तलाठ्यांना मंडल अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब बडतर्फ करावे अशा तीव्र प्रतिक्रिया दिल्यात पारनेर तालुक्यातील विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांनी. पाहुयात नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात. सरपंच वडगाव सावताळ, सध्या जी चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने मी आपणास सांगू इच्छितो की तलाठ्यांचा संप किंवा इतर अनेकही कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे. विशेषतः तलाठ्यांच्या संपाच्या बाबत मी असं म्हणेल की संप करण्याची काही आवश्यकता नाही. सामान्य जनतेला विटी धरणं आणि सामान्य जनतेकडून छोटं छोटं जरी काम असेल त्याचे भरमसाठ पैसे घेणं हे काही कुठल्या कायद्यामध्ये बसत नाही. तेव्हा या लोकांना मी सांगू इच्छितो की जनतेची पिळवणूक करू नये आणि छोट्या छोट्या कामाच्या आमच्या सामान्य शेतकऱ्याला एक वर्षाचं उत्पन्न 50,000 आणि एक नोंद करायची असली तर 15,000, मग त्यांनी त्याच्या उत्पन्नातून जर 15,000 रुपये त्याला खर्च करायचं म्हटलं एका छोट्याशा नोंदीचे तर त्याने त्याच्या मुलाबाळांचे लग्न कधी करायचे, शिक्षण कधी करायचं, दररोजचं कौटुंबिक प्रश्न सोडवायचे कसे. तेव्हा या गावचा सरपंच या नात्याने आणि माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचा संप पुकारणं, जनतेला विटीस धरणं, लोकांच्या कामाला अडवणूक करणं हे यापुढील काळात करू नये आणि तसं केलं तर जनता आपल्याला माफ करणार नाही. जय हिंद. ना करून अर्ज देऊन एकही तलाठी गावामध्ये कधी उपस्थित राहिला नाही, कार्यालयामध्ये कधी आलेला नाही आणि हापीस टाकलेला ठेवतात. तिथून लोकांना जायला 30-20-25 किलोमीटर अंतरावर जावं लागतं. गेल्याच्या नंतर ते भेटतील याची काही गॅरंटी नाही आणि इकडून तिकडून भेटले सापडले तर पैशाशिवाय काही त्यांची कामं होत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या आत्ता गावामध्ये कमीत कमी 20-25 वारस नोंदी तशाच पेंडिंग पडलेल्या आहेत. खरेदी खताच्या 1-1 वर्षाच्या नोंदी आहेत परंतु पैसे दाखवल्याशिवाय ते नोंदीला हात लावत नाहीत. आणि त्याचप्रमाणे एक तलाठ्याच्या हातापाया पडून जर एखादी नोंद ओढलीच तर सर्कलकडे सर्टिफाय करण्यासाठी ते सुद्धा पैसे घेतल्याशिवाय हात लावत नाहीत. म्हणजे अक्षरशः शेतकऱ्यांची आणि या ग्रामीण भागातील लोकांची पिळवणूक या महसूल खात्याकडून सर्कल तलाठी यांच्याकडून चालू आहे. यांना तसा नैतिकतेचा अधिकार नाही उपोषण करायचा. मुळात तर यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे. हे कामावर कधी हजर आहे हे कोणाला सांगता येणार नाहीत. आज पोखरी म्हसोबा झाप वारणवाडी हे मौजे पोखरी सजा या सजेसाठी एक तलाठी आहे परंतु तलाठी सापडणे हे लोकांसाठी मुश्किलीची बाब आहे. कमीत कमी त्यांनी कामं करून उपोषण त्यांचा अधिकार दाखवला तर ते आता आनंदाचं वाटलं असतं परंतु तिथे कधी कामावरती नाही त्यांना नैतिकतेने अधिकार नाही उपोषणाचा किंवा कामबंद आंदोलनाचा. माझी 2016 साली जमिनीची जुनी वाटप हे केली, नोंद केलेली होती, ती वडिलांची एक्सपायर होती, ती नावावरती केली पण त्याच्यात दुरुस्ती राहिलेली हे ग्राम सरप आपलं हे तलाठी गावामध्ये येत नाहीत. गोरगरिबांची काम होत नाही कारण की 2016 माझी नोंद केलेली आहे. माझ्याकडे त्यांच्या वारंवार त्यांच्याकडे पेपर दिले, आपलं उतारे दिले, फेरफार दिले जुने, तरी ते व्यवस्थित नोंद करून घेते नाही आणि त्याची त्याकडे लक्ष द्यावा एवढीच माझी विनंती. तलाठी मंडल अधिकारी यांचं जे उपोषण चालू आहे अतिशय खेदाची बाब आहे की तेच स्वतः लोकांना लुटीत असून तेच आता त्यांच्याच अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषणाला बसणे आणि अतिशय गोरगरिबांचे कसे आडवे तिळे पैसे घेऊन कोणत्याही पद्धतीनं त्यांची लूट करून हेच आज उपोषणाला बसलेत म्हणून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. वेळेत कधीही त्यांच्या कामकाजावरती हजर नसतात आणि आज तेच उपोषण करते आज उपोषणाला बसल्यात त्यांचा आम्ही निषेध करतो. देसवडे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. आत्ता जे उपोषणाला जे मंडल अधिकारी तलाठी बसलेत यांची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करून यांची यांना लवकर बडतर्फ करून नवीन सुरक्षित सुशिक्षित बेरोजगारांना संधी द्यावी आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावा अशी आम्ही सगळ्या जनतेतून मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.